Welcome, online education system by Saraswati Junior College, Memory. Today, we are going to learn a topmost question, question number 7A, interview question. Parikshamadhe, mulakhatichaa prashna haa vicharla jato. Aani haa prashna tayar karta astaana, aapnala kaay karayache nemka? Aapan kashya paddhatine haa prashna anusaar sodvayacha? Yachi aaj aapan maahiti ghenar aahot. Aani haa prashna kasa lihaava? हा प्रश्न कसा लिहावा यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सुरुवातीमध्ये शिष्टाचार पाळावा लागतो. सुरुवातीला मुलाखत देणाऱ्यास सर, मॅडम, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून जे वेळ आहे त्या वेळेपासून सुरुवात करायची. ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याला अभिवादन करायचं थोडक्यात. त्यानंतर अशा प्रकारे अभिवादन करावे. त्यानंतरच त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करावी. आता प्रश्न काय विचारायचे, कोणत्या पद्धतीने विचारायचे, विषय जसा दिलाय तसा प्रश्न. डॉक्टरशी मुलाखत असेल तर त्याच्या डॉक्टरच्या व्यवसायाविषयी प्रश्न करायचे. शिक्षकाची मुलाखत असेल, शिक्षकाच्या मुलाखत म्हणजे जी व्यवसाय आहे शिक्षकाचा त्यावर प्रश्न करायचे. फार्मरची मुलाखत असेल शेतीची, शेतकऱ्याविषयी प्रश्न तयार करायचे. किती 8 ते 12 प्रश्न तयार करावे लागतात. आणि हे प्रश्न तयार करण्याकरिताच आपण या ठिकाणी ही माहिती घेत आहोत. त्यानंतर साचे कसं आहे की कुठलाही प्रश्न तयार करताना साधा आणि सोपा प्रश्न विचारावा. आणि प्रश्न विचारते वेळी कसं आहे त्या प्रश्नामध्ये आपली सभ्यता दिसू द्यायची की खरंच हा प्रश्न जो विचारलेला आहे तो खरंच या विषयाला लागू आहे. डॉक्टरविषयी प्रश्न केला असेल, शिक्षकाविषयी असेल, एखाद्या मदरविषयी असेल तर त्या तो प्रश्न आईविषयीच वाटावा असा प्रश्न तो तयार करायचा. आणि प्रश्न ही माहिती मिळवण्यासाठी विचारावे. आपण जे प्रश्न विचाराव ना ते प्रश्न त्याची माहिती घेण्यासाठी विचारायचं आपणाला. ते काय करतात, कशा पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट आहे, कशा पद्धतीने ते शिकवत आहेत, किंवा कशा पद्धतीने डॉक्टरीचा व्यवसाय, कशावर शेती करत आहेत, किंवा एखादा बालमजूर असेल तो कसा काम करतोय, एखादी ओल्ड वुमेन असेल तर तिचं दुःख काय, हे त्या प्रश्नामध्ये यायला पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारावेत. त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावायचं नाही. बऱ्याच वेळेला आपण तुमचं बायकोचं नाव काय असं वगैरे काय विचारतो, असं काही विचारायचं नाही. कारण ते काय असतंय तो खाजगी प्रश्न आहे. कुठलाही खाजगी, तुम्हाला मुलं किती, तुम्हाला पगार किती, तुम्ही नोकरी कधी लागला, पैसे किती कमवले, घर किती बांधले, असं काय प्रश्न करायचं नाही कधी कुण्या व्यक्तीला. कारण तो प्रश्न केला तर त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व डाऊन होत आहे. जसं लॉकडाऊन आहे तसं तुमचं प्रश्न मालिका डाऊन होते. मग तिथे 4 मार्काचा प्रश्न आहे, 1 मार्क देखील पडायला मुश्किल होती. कारण तुम्ही डाऊन झाला, काय ते विचारायचं न विचार खाजग्या विषय डोकावला. तर तसं नाही करायचं, एकाच वेळी एकच प्रश्न विचारावा. 10 प्रश्न विचारायचे नाही, ते एकच प्रश्न चांगला सुटसुटीत तयार करायचा तो विचारायचा. त्यानंतर सर्व प्रश्नांना कर्म किंवा नंबर म्हणायचा क्रम, हा कर्म क्रम द्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 प्रश्न तयार करायचे त्या विषयावरती आपण. आणि त्याचबरोबर फक्त होय किंवा नाही अशी उत्तरे येणारे प्रश्न शक्य ते टाळावे. डू यू लाईक टॅक टॅक डॅश, येस किंवा नो येणार आहे असे प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नामध्ये काहीतरी उत्तर निघावं असे काठिण्य पातळी किंवा सोप्या पातळीवरचे प्रश्न मुलाखत कर्त्याला विचारायचे तर आपले इम्प्रेशन परीक्षेवर पडते. त्याचबरोबर आपण 8 ते 10 प्रश्न विचारावे. त्यातील 8 बरोबर आणि 4 मार्क पडतात. 10 पैकी 1-2 चुकले तर 8 बरोबर येतातच, प्रश्न पडून जातात. आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेतो त्यांनी दिलेला वेळ, कुणी वेळ त्यांनी आपल्याला हे सांगितले त्या वेळेचं वर्णन पहिल्यांदा का. इव्हिनिंग असं तर इव्हिनिंगचा टाईम द्या, इव्हिनिंग 6 PM,
मॉर्निंग असेल 9 AM, आफ्टरनून असेल तर 2 AM करा, काय तर असं करून ठेवा. म्हणजे काय त्या वेळेची माहिती कळते. त्यानंतर की आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेतो त्यांना वेळेचा संकेत द्यायचा, त्याचबरोबर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानावे. त्यांनी जे मार्गदर्शन केले, गाईडलाईन दिली ते आपण त्याचा आभार मानायचं. थँक्यू सर, युअर इन्फॉर्मेशन टू बी लाईक टू मी अँड ऑल पीपल वगैरे वगैरे मनाला टाकायचं ते. आणि हा प्रश्न सक्तीचा आहे, त्याला विकल्प ऑप्शन नाही. हा प्रश्न शेवटला लिहावाच लागतो. जसं पहिल्यांदा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग लिहिला, तसं शेवटला थँक्यू सर आणि दिलेलं मार्गदर्शन कोणतं आहे त्याविषयी दोन गोळी लिहून मगच प्रश्न मोकळा करायचा. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. की पहिल्यांदा प्रश्न लिहून घ्या तुम्ही की आज आपण काय प्रश्नाची माहिती किंवा काय प्रश्न अभ्यासाला घेणार आहोत, की जेणेकरून त्यावर आपणाला यू इंटेंडेड टू नो अबाउट ए रिप्युटेड डॉक्टर इन युअर एरिया. आता त्या ठिकाणी डॉक्टरची मुलाखत आहे. यू इंटेंड टू नो about a reputed doctor in your area. Prepare PARE prepare a set of at least 8 question for taking his her interview. 8 questions for taking his or her interview. यामध्ये हा प्रश्न असेल तुमच्या एरियामध्ये जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरविषयी आपण मुलाखत घ्यायची, त्याला त्याची आवड, व्यवसाय, सामाजिक कार्य, संदेश इत्यादीबद्दल माहिती घ्यायची. हा प्रश्न परीक्षेत येतो. काय यू इंटेंडेड टू नो अबाउट ए रेप्युटेड डॉक्टर इन युअर एरिया. तुम्हाला इंटेंट भेद करायचा आहे, कुणाचा तुमचा प्रसिद्ध डॉक्टर आहे तुमच्या भागातला, त्याच्याशी तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे, तर 8 प्रश्न त्याविषयी तयार करा. आता सुरुवातीलाच आपण लिहायला चालू करायचं की कशा पद्धतीनं ते प्रश्न तयार करायचे. हा प्रश्न समजला सर्वांना चांगली गोष्ट आहे. सर्वांना समजला डॉक्टरची मुलाखत आपण अभ्यासाला घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण काही प्रश्न तयार करतोय. आता पहिल्यांदा सुरुवात कशा केली होती, वेलकम सर यू आर मोस्ट वेलकम. ही ओळ प्रत्येक मुलाखतीला लिहायची. कशी, वेलकम सर
वेलकम सर, यू आर मोस्ट वेलकम। मोस्ट वेलकम। तुमचं अतिशय भरभरून स्वागत आहे। आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन। किंवा सगळ्या द्यायची। आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन। सम क्वेश्चन। मला तुम्हाला काय प्रश्न विचारायला आवडेल, यानंतर आपण प्रश्न विचारायला चालू करायचे। पहिला प्रश्न आहे व्हाय डीड यू चूज दिस करियर। करियर म्हणजे तर तुम्ही ही एक क्षेत्र का निवडलं। दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज युअर अचीवमेंट्स। नंबर तीन तुमच्या मते अकॉर्डिंग टू यू। अकॉर्डिंग टू यू। अकॉर्डिंग टू यू म्हणजे याचा अर्थ तुमच्या मते व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स। What characteristics we should imbibe we should everyone to become successful। तुमचे यशस्वी होण्या पाठीमागचे रहस्य कोणते। बिकम सक्सेसफुल। सक्सेसफुल डॉक्टर। सगळ्याच्या शेवटी प्रश्नाची विद्यार्थ्याने विसरायचं नाही। तुमचं यशस्वी होण्याचं लक्ष्य काय। चौथा प्रश्न आहे डू यू बिलीव इन युअर सेल्फ। Do you believe in your self and your efforts तुमच्या कार्यक्षमतेबद्दल काय बोलू शकता।
पाचवा प्रश्न आहे, टू हूम वुड यू लाइक dedicate your success. सहावा प्रश्न आहे, विथ युअर एक्सपर्टाइज अँड क्वालिफिकेशन व्हाय डूड यू चूज टू वर्क इन इंडिया, विथ युअर एक्सपर्टाइज and qualification, why did you choose to work in India? तुम्ही एवढे हुशार आहात, भारतात काम करणं का पसंत केलं? To work in India. To work in India. सातवा प्रश्न आहे, what kind of social work are you involved in? कोणत्या प्रकारचं सामाजिक कार्य तुम्ही केलं? What kind of social work are you involved in? In order A. आणि आठवा प्रश्न आहे, what is your message? अशा पद्धतीनं हे प्रश्न झालेले आहेत. आता मुलाखत कुणाचीही येऊ द्या, त्या मुलाखतीचा एकंदर मी या ठिकाणी 27 प्रश्न तुम्हाला पाठवत आहे, जे प्रिंट केलेले आहेत. त्या 27 प्रश्नांमधून कुणाची का, डॉक्टरची असू द्या, इंजिनिअरची असू द्या, आर्किटेक्टची असू द्या, सायंटिस्टची असू द्या, टीचरची असू द्या, आणखी कुणाची असू द्या, त्या सर्व मुलाखतीमधून, ह्या प्रश्नामधून मी डायरेक्ट पाठवलेला आहे.
ते 27 प्रश्न तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. तुम्हाला समजलं आता ना सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा. आता आता शेवटचा प्रश्न आहे, थँक्यू करायचं त्याला. या ठिकाणी आपण लिहायचंय 8 प्रश्न, थँक्यू सर, थँक्यू सर युअर गुड गाईडलाईन, गुड गाईड लाईन अशा पद्धतीने शेवटला लिहायचं. तुमच्या गाईडलाईनबद्दल मी खूप आभारी आहे. यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चनचे मी आज तुम्हाला जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चन मधून 27 प्रश्न छापील स्वरूपात पाठवणार आहे, तुम्ही ते सर्वांना आवडतील. त्यामध्ये सायंटिस्टच्या मुलाखतीचे प्रश्न आहेत, राजकारणी मुलाखतीचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर फेमस स्पोर्ट्समनचे आहेत, खेळाडूची मुलाखतीचे प्रश्न आहेत, टीचरचे आहेत, त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत की जे गाईडलाईन मी तयार करून ठेवायचे 25 प्रश्न. कुणालाही ते 8 प्रश्न लागू करा आणि या ठिकाणी ते उत्कृष्ट असं तुम्ही त्या ठिकाणी लिखाण करावं असं माझं मत आहे. तर यानंतर आपण प्रश्न 7व्यातला बी हा जो स्पीच रायटिंगचा प्रश्न आहे हा तर आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी छोटंसं ग्रामर पाहिलं तर थोडंसं आणखी मला बरं वाटलं, कारण ग्रामरचं ग्रामरवर जास्त भर द्यायला पाहिजे. तर या ठिकाणी ग्रामरमध्ये यूज दो आल दो हा प्रकार आपल्याला शिकायचा आहे. व्याकरणचा प्रश्न 1 मार्काचा आणखी ग्रामरमध्ये येतो यूज दो आल दो. यूज दो ऑब्लिकाल दो. अद्याप दोन्हीचा अर्थ असा अजून अद्याप अजूनपर्यंत अद्यापर्यंत हा मार्क एक आहे. मार्क एक मार्क किती द्यायला, एक मार्काला विचारला जातो. 80 ग्रामरमध्ये हा प्रश्न विचारला जातो. आता याचे नियम कसे आहेत, वाक्याच्या सुरुवातीला पहिला नियम, वाक्याच्या सुरुवातीला दो अल्दो वापरावे, वापरा. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामधील वाक्याच्या यट बट येट बट स्टील स्टील इत्यादी शब्द काढा हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे, बट ते दुसरे वाक्य जोडले असेल तर बट काढून स्वल्पविराम द्या. जर समजा चुकून बट न दुसरे वाक्य जोडले असेल तर कुठल्या आहे ना येट बट काय असेल तर दुसरं वाक्य जोडले आहे ना तिथं असं स्वल्पविराम द्या. बट ते दुसरे वाक्य जोडले असेल असे बेटा लॉजी इन एव्हरी सर्जरी इन
in aerial surgery. Surgery in pediatrics. In pediatrics. But discarded them all. हे 2016 पडलेलं वाक्य आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय मी? Rewrite using though. दोचा वापर करा. ह्या दोचा वापर मी माणसं सांगितल्याप्रमाणे करायचा आपण. आणि ह्या वापर करताना काय करायचं आपण? सुरुवातीला वाक्यामध्ये दो वापरायचं. आता याचं उत्तर तयार करताना पहिल्यांदा आपण दो वापरूया. आणि दो वापरून ह्या वाक्याचा सक्सेसिव्ह आयडिया. आय हॅड सक्सेसिव आयडियाज ऑफ स्पेशलायझिंग स्पेशलायझिंग इन डर्मेटॉलॉजी इन डर्मेटॉलॉजी जंतुशास्त्र म्हणा डर्मेटॉलॉजीला. इन ॲन्युअल सर्जरी इन पेडिस्ट्रिशियन इन ॲन्युअल. पुढचं वाक्य जसं तसं आहे, ह्याच्यामध्ये काय बदल नाही. हे तर जे लिहिले पहिलं काय केलं आपण फक्त या ठिकाणी पहिल्यांदा दो वापरले आणि पुढचं वाक्य जसं तसं लिहिलंय आपण. आता याची काय उदाहरणं मी तुम्हाला पाठवत आहे. हां, तर तुम्ही अभ्यास करा. इंटरव्ह्यू क्वेश्चनचे 25 उदाहरणं पाठवतोय, त्याचं ह्याचे काय 5 उदाहरणं पाठवतोय आणि ती तुम्ही अभ्यास व्यवस्थित करून घ्या. आणि